आता साडेअकरा वाजले, साडेअकरा वाजता आपण गाडा सोडलेल्या आहेत आणि गाडा सोडून बरोबर 3 वाजता गाडी वाजायला सुरू होते. पारंपरिक पद्धतीने गाडी वाजली जाते तर त्याचा नजारा सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत. इतंबूत सर्व व्लॉग आजचा. तर मंडळी, तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की या यात्रेला दुबईवरून माणसं येतात, परराज्यातून माणसं येतात, सगळीकडे. तर हे पुण्यावरून आलेत, जयपूरवरून शेट आलेत, तर अशा असंख्य माणसं आलेले आहेत. खूप सारे लोक येत असतात मंडळी आपला व्लॉग. आणि तुम्ही आमच्या बाजारपेठेतली धमाल बघितली असेल. आता मात्र केरू नाना आणि या ठिकाणी अण्णांचा गाडा गाडा दुमाडलाय मित्रांनी. तर खूप रिस्की काम असते बरं का या यात्रेत, पाहुण्यांचं कामच नाही हे, ज्याला सवय आहे तोच करू शकतो. बघा गाडा वळवला फिरवला. वाईट काम आहे रे, गेलं पहिला इथे कुठं उभा राहणं सुद्धा धोक्यात आहे माझ्यासाठी.
मला काय यावं लागतं काय पैसे पत बैरव नाही पे आपण गप बसा राव मागचा पाय अडकला वाटतं बैलाचा बैल लय मानाचे गाडीचे बैल आहेत बरं काय सांगू शकाल काय झालंय आता काय नाही जरा लोकांच्या चुकीबुळमुळे जरा थोडीशी झाली बैल मित्रांनो असा धिंगाणा चालू असतो यात्रेत आमच्या अजून आपली लाईव्ह स्ट्रीम चालू झाली का बघायची आपल्याला कारण की लाईव्ह स्ट्रीम मुळे मला गावात यायला वेळ झाला मित्रांनो पाण्याचं वाटप झालंय आमचे मित्र अक्षय शिंदे यांचं मागच्या वर्षी निधन झालं ऍक्सिडेंट मध्ये त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पाण्याचं वाटप करण्यात येत आहे एक चांगला दर्जेदार व्यक्तिमत्व आमच्यातून निखळलं मागच्या वर्षी त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी पाणी वाटलं जाते बरं सर यात्रेनिमित्त काय चार शब्द बोलू शकाल कारण की मागच्या वर्षी काय झालं होतं आपण पूर्ण मुलाखत घेतली होती पण ती आली नाही आपली मेमरी कार्ड करप्ट झालं होतं त्यावेळी संपूर्ण देशभरातून आलेल्या माझ्या सर्व गलाई बांधव आमच्या मंदिरासाठी सहकार्य करणारे सर्व देणगीदार हितचिंतक याबरोबरच विशेषतः पोलीस बंदोबस्त या ठिकाणी विटा पोलीस स्टेशनकडून शांततेच्या संदर्भामध्ये पहिली मिटिंग घेऊन जे नियोजन केलं त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्वांचं आभार मानतो या ठिकाणी वर्षभर आता बैलाचं काम तसं उरलं नसताना देखील या कलंदराच्या या टेकडीवरती आपला बैलगाडा पळवायचाच या ज्या शेतकरी बंधूंनी वर्षभर अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे बैलांची जपणूक केली आणि मिरवणूक म्हणून आणि या ठिकाणी असणारं या परिसरामध्ये असणारं या देवाचं असणारं जे एक प्रकारची अदृश्य शक्ती ही शक्ती अनेक असणाऱ्या भक्तांना वेगवेगळ्या रूपानं त्यांना ती प्रसाद म्हणून देत असते आणि त्या प्रसादाची उतरही म्हणून संपूर्ण परिसरातील देशभर विखुरलेल्या सर्व भक्तगण या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र येतात हिंदू आणि मुस्लिम या ऐक्याचं आदर्श प्रतीक म्हणून समजलं जाणारं आमची ही लेंगरेगावची यात्रा संपन्न होत असते एकंदरीत पाडव्यापासून सुरू होणारी आणि खैरबाबाच्या उत्साहानं संपणारी अशी ही जवळजवळ 10 ते 12 दिवसाची असणारी ही जी कलंदर यात्रा आहे अत्यंत उत्साहामध्ये साजरी केली जाते पुन्हा एकदा मी पुनश्च एकदा यात्रेसाठी जमलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत करतो
ಇದು ಉಳ್ಕೊಂಡ ಬಾ
यार बेकार गाडा थांब आता हल्ला आपला स्टुडंट वरती गाडा जोडा गाडा वरती गेले शिवाय आपण सोडू नका जेव मोटेल घेऊन जगायचा एक एक सोडला पाहिजे मित्र हो जिरली का असते घातक काम वाचलो बेकार बेकार वाचलो बेकार कैसा हो मजा गाइस बच गए कैमरा फोपटे में गया पूरा फोपटा ही फोपटा हो गया ग्राउंड में हाँ नहीं ना मैं करो तो पूरा फोपटा ही फोपटा हुआ हंडी पुलिस ने था मैं भी शूटिंग किया तो मगाना हाना 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 तुम्हें आता कडक गेला वड म्हणा आता नाहीतर बोलू आई गाठली फिरली फिरली तिथंच फिरणार आहे ती रार पडला ओक पडला घसरला सावरला पडला खाली कोणतर खाली पडला कोणतर वा रे वाला म्हणायचं चल बघा वा 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 गजब वा माझ्या हंगावीर बर वळे मारू नको बाबा मारू नको जाऊ दे ना हो दे माणसात हा वळ दे माणसात बोलायचा स्मरण झालाय नुसता तळला उडतोय आणि जीव मुठे घेऊन यात्रा पडपडाला गाडाला गाडाला थांबा मी तुम्हाला शूट घेऊन दाखवतो मित्र हो गोरा गोऱ्या चला धावपट चिरसी साहेब बघूया हल गोरा ओनली तुळला 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 राडार उद्यम मागच्या वर्षी एस जे पण आलो होतो एस जे पण असं पण होऊन गेला होता कारण डेंजर यात्रा लेंगरेज यात्रा बक्षीस बिक्षीस नसते कुठलाही घाट नाही हा माणसाची नेहमी पहिले पवले जातात रात्री दोन पहिले मागणार आहेत दोघे जीव मोठे जीवन जाऊन राहिलं पाहिजे बघ अरे बघ बघ काय पण तयारीच आहे हा बाप घुसली माणसात काय घाटलं आमच्या जागा येते काय वर्षांपासून लेंगरे यात्रा चालत आलेली लेंगरे यात्रा ही आता जी गाडी पळत आहेत हे गाडी मानासाठी पळले जातात कुठल्याही पक्षासाठी पळले जात नाहीत किंवा कुठलाही कोसवार्थ नसतोय हे किंवा मानासाठी पळले जातात मागणं गाडा आलाय मला ते पण बघावं लागेल कारण सेफ्टी फर्स्ट आहे त्या पताने
इथं वळणार बरं का 100% मला डाऊट आहे याच्यावर वळणार वळणार टोपी दावलेला आहे मित्र हो मानाची टोपी मला मिळालेली शायद इधर भी आ सकता है गाइस आ जाओ तो भैया आ शंभू शंभू गेला शंभू 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 है सोमा पटला बघ पटला बघ ओ हो शंभू ए भैया शंभू ला वडव वड शंभू ला शंभू माणसात घुसला होय बघ महेश महेश ड्रायव्हर माणसात गेले अजून वेळ लाभ मागा आला मागा जबरदस्त 50 गाडा आला बघा तुफान 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 बघा साधे गाडा आला अरे कशाला सोडणार रे आता फिरणार इथं फिरणार फिरणार पब्लिक मध्ये एक एक गेला की एक वन अँड वन उभं राहून गेला बघ मुळा उरला ड्रायव्हर चावतोय शेपट शेपट चावतोय बघ मजा आता आता मजा बघ आता घरी मजा आहे आता घरी मजा आहे मित्र धुळला बघा धुळला प्रेक्षक पहा मुले प्रेक्षक पहा तुफान गर्दी लेंगऱ्याची यात्रा नामांकित यात्रा आई घटली का राहणार बारकी म्हणली की धिंगाण आला बराबरी चुटला घुसला बघ घुसला नाही 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 सवय गुडी केसराचा मान आहे केसर केसर आले चला पुणेरी घाट पाहायला मिळेल आपल्याला आता फोटो सोडते रे माणसं बघून थांबणार संकडे वाटते का मला असं वाटतं की सर थांबल बघा आलं तर आम्ही नव्हतं नाही तर मला वाटतं माणसं बघून थांबणार खाली उभंच राही ना खाली उभंच राही चला इकडे एक शूट चाललाय इकडे सफरचंद आहे आणि इकडे मँगो आहे सफरचंद मँगो केसर नाही रे बरात घुसणार माणसात तो आलं केसर माणसात बघा माणसात
नाही लगा गोळी गत गेले गेले गोळी गत घुसलो अशा लक्ष दे बर का तुफान शंभू कसला माणसात हे बघ तुफान आला तुफान बबू उभाच राहत नाही त्या दिवशी निघण केला होता ना तो माझा मित्र पुण्याहून आलाय ऐकत काम करतो पण बैलगाडा शर्दीचा तुफान नाही आहे बर का असं काय सांगशील रे आपल्या यात्रेला मागच्या वर्षी आला होता दुसरा वर्ष आहे एक नंबर यात्रा असतो काय झालंय कशी चाललंय यात्रा ऐका ना माझ्या असंच गंमत झाली होती भाऊधनला माझी उलटा पलटा झालं होतं पहिलं अंगावाली होती माझी आणि लेंगरे यात्रा सवय गाव आला म्हणून सांगतोय मित्र बेकारी झाली बेकारी सल्ला का मजाक मजाक नाही मजाक बघ परत निघा ना बघा नाही ऐकत नाही तटत आग्या मग प्रसन्न चालवत जा ते म्हणते Thank you.
गुस्ती गुस्ती बघा गुस्ती आमच्यात गुस्ती कन्फ्यूज नसते रे बाबा लिंगण करतात रे बाहेर कन्फ्यूज बिन्फ्यूज नाही रे ते बघा अनविना तुफान वैयक्तिक वजनात वैयक्तिक नवला ड्रायव्हर आहे गौरवा काय सांगाल यात्रेबद्दल दरवेळेस बैलावर पाहता काय स्किली तर माणसाची धांग फाटते धांग सांगा काय काय केलं बाबा आपल्याला शक्ती त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही पळायचं होय की बरोबर मी तेच म्हणतोय गाडा येतोय काय गाडा जोर असेल का गाडा एक नंबर पळत असतो बर बर बघ मोहिते सरकार सुलतान सुलतानाला लेंगरेगरांनी जमाने सुलतान दुबईकर विनायक दादा मोहित यांचा सुलतान गेला तुफान बरोबर चलते धन्यवाद धन्यवाद शकील भाई आहे ना राजा आला शकील भैया शेख यांचा राजा आला सिकंदर दोन दिवस झालं
सोशल मीडियाचा काळ नव्हता त्यावेळेस गावाला सगळ्या यात्रा दाखवायचं काम ह्याच्या माध्यमातून केलं जायचं तर खरंच त्यावेळेचे आमचे सोशल मीडिया लिस्ट हेच होते आणि एक तो चालेल दोस्त दोस्त नारा दुळला किती उठलाय बघायचं का हे बघा आता हे बघा दुळला इतका चेहऱ्यावरती दुळला झालाय यात्रेत किती दुळला असेल विषू ने शूटच बंद केलंय विषू काय दास्ती खाल्लीस का काय आमचा मी मागितलाच आहे आमचं तर कमीच आहे 40-50 हजार रुपये आम्ही पण दिले अर्ज होत्या पोरांनी मी बघितलं पाहिजे शूटिंग प्रेक्षकाने बघा पुढं पुढं काय चाललंय बोला का ना किरुनाना किरुनाना बेकार बघा वा गेला तुफान फेराला तुफान फेराला वैयक्तिक वजनात गेला वा रे वा बठ्ठ्या मानलं गड्या Oh
मित्र हो आता यात्रेतील शेवटचे दोन मानाचे गाडी असतील आणि उद्या पहाटे दोन गाड्या आपल्याला बघायला मिळतील. तर शेवटच्या दोन गाड्यांचा आपण आता मनमुराद आनंद घेऊया. जे झालं गंमत जम्मत तिथून बघितली पण खरंच रिस्क असते या यात्रेमध्ये खूप. ए अरे उठा, झाले शेवटचे दोन गाडी राहिले, उठा उठा. सूर्य मावळतील चाललाय, मावळ्या यात्रा संपतील निघाल्या. चला पुढे जो नजारा दिसतोय तो पहिला मानाचा गाडा येतोय. मित्र हो तयार राहा, धावपट्टी सुद्धा जोरात आहेत पण गाडा खालीच कुचला गेलाय. तर डोल कॅमेरानं आपण शूट घेतोय. हे सज्ज आहेत अखेरच्या गाड्यासाठी खालचाळीची पोरं आणि शेवटचा गाडा मानाचा गाडा अखेरचा गाडा सर या यात्रेतील आजच्या दिवसातील जो आपल्यासाठी मूवी होता. काल आपण सकाळी ट्रेलर दाखवला होता तुम्हाला, आज मूवी अशी वाटली यात्रा आमची. अजून बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्या आहेत. तर असा या पुढचा नजर आहे. आपण आता आपला फिक्स कॅमेरा जॉईन करून दाखवायचा. हा शंभू आमचा आहे ना प्रेक्षकात गाठला आणि हसतोय आता. जगाच लागलंय खाली ते निविषे काय झाला शंभू लागला खाली काय झालं ते निविषे काय गेलं माहिती का ते निलावला कंडा आणि हिस निला विषय नाही कंडार मूर्तीला मागचा मागचा अशी निवेद जातो. माझ्या पळ मह्या थांबतोय तस वळते मह्या मह्या वळते बर का बरं. शंभूचा विषय कंटिन्यू करू. त्यांना मी सांगितलेलं येस आणि कंड्याला ऐका ऐका स्टोरी का तयार केली त्यांनी लावला मुर्कीला आणि कंड्याला कसं आणि येस आणि त्याच्यात भागच घेतला नाही त्यांनी आणि गाडा त्याला ओढून नाही धरला. व्हिडिओ मध्ये अजून बघा रिप्ले करू त्याला माणसाला गाडा घातलाय राव अपडेट काम शंभू हालून हालून मला आलं असं आयला काय गाव गाडा मानाचा गाडा आला बरं मित्र नजर पाहिन किती गाडा हलू द्या धावपट्टू चिकाटा तुफान 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 सुद्र्या Rast movie trailer teaser and movie has finished yet. Kasa vatli yatra lengrachi lengrachi yatra kasi vatli ar tu uta lagla sir sasa samo barobar thamla gaadyat basun palalo gaadyat chutla hola ta काय लोक गावाची शेजारी असून लेंगराची यात्रा बघत नाही. ह्याने आज पहिल्यांदा लेंगराची यात्रा बघितली आणि ह्याने आपल्या चॅनलला ह्यांची स्वतःची ट्रीम आपल्या चॅनलला ऍड केली होती त्याबद्दल ह्यांचं पहिल्यांदा धन्यवाद. ह्यांच्या चॅनलचं नाव आहे पृथ्वीराज स्पोर्ट. तर ह्यांच्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. धन्यवाद भावड्या. कशी वाटली लेंगराची यात्रा? खूपच छान होती, अविस्मरणीय खरच. हे पब्लिक वगैरे पाहून एखादी बैलगाडी शर्यतीन सुद्धा लाजवत असं पब्लिक आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. धन्यवाद आम्ही ते मित्र आमचे मित्र सुशांत त्यांनी आम्हाला ती संधी दिलेली आहे करण्यासाठी आभार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्र. थंबनेल जसा होता तसाच थरार होता मित्र. यात्रा झाली गोराहून पुण्यात आलो होतो. आता काळेपाड्या जिल्हा झाल्या. बघा कसलं घाण पण नाच नाही काय बघा कसलं काळं मीठ नाकात तर बोलूच नका थर लागला. चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपला आजचा? अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये आपण नेहमीच भेट